कि या धंपारच्या कडान वतान सुद्धा तुम्ही हंगा आयले माचेर आशिले आमचे देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे प्रिय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र भाई मोदी जी, गोयचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमचे उत्तर गोयचे खासदार आणि आयुष्य मंत्री श्रीपाद जी नाईक, पक्षाचे अध्यक्ष विनय तेंडुलकर जी, बाब राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर, अनिल होबळे, प्रकाश वेळीप, दक्षिण गोयचे खासदार नरेंद्र सावईकर, आमचे सदानंद तानावडे आणि कुंदाताई चोडणकर, डॉक्टर फडके आणि तुम्ही मोठ्या संख्येन हंगा आयल्ले गोयचे नागरिक भाव भयणांनो, 4 तारीख गोयचे भवितव्य ठरवणारी तारीख आसा। 2012 भारतीय जनता पक्षाक तुम्ही सगळ्यांनी स्पष्ट बहुमत दिले। गोयच्या राजकारणान गेल्या 56 वर्सान केवळ 9 वर्सा भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा, पण गेल्या 9 वर्सा भितर भारतीय जनता पक्षाच्या सरकारान गोयच्या एकूण सामाजिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर लेवलान जो बदल घडून हाडला तो म्हाका दिसता उरलेली 47 वर्सान काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सरकारांक केन्ना जमून ना। गोयाक 1987 घटक राज्य मेळ्ळें। घटक राज्य मेळटकच पहिली निवडणूक 89 झाली आणि स्वार्थान इनडिसिप्लिनान आणि मस्ती मारलेल्या काँग्रेस पक्षान फुडल्या 10 वर्सान आमकां 12 मुख्यमंत्री दिले। गोयची लोकांच्या संदर्भात चिंता करपाची कोणाक भानूच उरूंक नासले, आपणे मात्र ही संगीत खुर्ची कशी मेळोवपाची हाजेच प्लॅनिंग चालू आशिल्ले। आणि म्हणून जेव्हा 2000 सालान भारतीय जनता पक्षाचे सरकार आयले त्यांना आम्ही पहिल्या खेपा घटक राज्य असलेल्या गोयाक स्टेबिलिटी दिली आणि स्टेबिलिटी बरोबर प्रोग्रेस प्रॉस्पेरिटी दोन्ही दिले। परत 7 वर्सा काँग्रेसचे राज्य झाले, म्हणजे ह्या 7 वर्सान परत गोयची प्रगती ठप्प झाली, भ्रष्टाचाराचो कळस झालो। काँग्रेसचे नेते दिल्लीच्यान येताले आणि बॅगां भरून घेऊन परते वताले। मायनी बेकायदेशीर मोठ्या प्रमाण काढून हातूंच्या मेळले भ्रष्ट संपत्तीन गोयचे काँग्रेसचे नेते मालामाल झाले आणि केंद्रीय नेत्यांकू ही चटक लागली। ही चटक इतकी पॉवरफुल आशिल्ली की ज्यांना 2012 भारतीय जनता पक्षाचे सरकार आयले त्या वेळार तांका विड्रॉल सिम्पटम्स खूप पडलेले। आता जे नेते येतात हे लोकांक गोयच्या लोकांक पिशे करपाक येतात, आपले किती तरी स्टेटमेंट करप आणि गोयकारा खातीर काय करप ना हाज्या पलीकडे हांका व्हडलोसो इंटरेस्ट ना। आणि म्हणून जेव्हा 2012 आमचे सरकार आयले आणि जेव्हा गोयाचेर आर्थिक संकट आयले त्यांना केंद्रान बसलेल्या काँग्रेसीच्या सरकारान उज्यान तेल ओतले, सुप्रीम कोर्टान मायनीचेर बॅन घाल्लो, हांच्यानी ईसी एनवायरमेंट सर्टिफिकेट आ ती रद्द करून उडयली। गोयाक एका आर्थिक संकटाच्या वच्चे पडले, मदत करपाची सोडून दी पण अडथळे हाडपाचो प्रयत्न आलो। पण आम्ही जी उतरां लोकांक दिल्ली इतले मोठे संकट येऊन सुद्धा ती उतरां आम्ही पूर्ण पाळी। इन्फ्रास्ट्रक्चरचेर आसत, मागीर तातून मांडवी पूल आसत, कालवीचो पूल असो 1 वर्सा भितर आम्ही पूर्ण केलो, दिल्ले उतर पाळून। व्हॅट गोयान टॅक्स ना केलो आणि त्यामुळे गोयान पेट्रोल सगळ्यांक सवाय आसा
आयजू ये महाराष्ट्र कर्नाटका पेक्षा 15 रुपया 14 ते 15 रुपया कमी आसा। ठरलेल्या प्रमाणे लाडली लक्ष्मी स्कीम 55,000 चलियांक या स्किमीचो फायदो आला। साधारण 47,000 तांचे पैसे 1,00,000 तांच्या खात्यान जमा झाला। एक सेल्फ कॉन्फिडन्स चलियांक आणि चलियांच्या आवय बापायक दिवपाक भारतीय जनता पक्ष सक्सेसफुल झालो, यशस्वी झालो। सरकार येऊच्या पहिले 908 चलियो 1,000 चल्या फाटल्यान जो रेट आशिल्लो तो आज 860 पलीकडे पावला। सेक्स रेशियो गोयान जवळजवळ बॅलन्स जावपाक लागला। म्हाका दिसता सगळ्यांक व्हडले या योजनेचे यश आसत जाल्यार ह्या सेक्स रेशियोच्या बॅलन्सिंग जावपाच्या प्रक्रियेन आसा। आज खंयच्याच बापायक आवयक अशें दिसना की चली जावप म्हणजे बर्डन आयले तकलेचेर, चली जावप म्हणजे अडचण आयली अशें दिसना। हे कॉन्फिडन्स आयले बायलांक आमी ग्रह आधाराच्या माध्यमांच्यान तांची आर्थिक इंडिपेंडंट तांकां केली आनी तातूंतच्यान आयज ती स्वता एक आर्थिक इंडिपेंडंस अनुभवतात। 1,500 म्हयन्याक 1,50,000 महिलांक तांच्या बँकांच्या खात्यान वता। डीएसएस आसत, अनेक अन्य स्किमी आसत, हांव स्किमी सांगिना, सोशल सेक्टर आसत, इन्फ्रास्ट्रक्चर आसत। भारतीय जनता पक्षान दोनूय हातून अनप्रेसिडेंटेड जितले गोंयकारांनी केन्ना पळोवंक नासले इतले करून गेल्या 5 वर्सांत दाखयल्या। इन्फ्रास्ट्रक्चर अनेक प्रकल्प आमकां प्रधानमंत्री तांच्या पाठिंब्यान आनी नितीनजीच्या समर्थनान अनेक प्रकल्प मेळ्ळे। नॅशनल हायवे 17 6 लेनिंग आसत, 4 लेनिंग आसत। जुवारीचो पूल 1996 कोसळपाक आयल्लो, प्रताप सिंग राणेन येवन असेंब्लीन आमकां हांगले पूल कोसळपाक आयला आनी त्यामुळे 6 महिने गोंयच्या लोकांक फेरी वटेन वचचें पडलें। विचार करा आयच्या दिसा धर तूं त्या पुलाक कितें जालें जाल्यार फेरी बोटींच्यान आमी पलतडी वचूंक शकतले काय कितें? गोंयकारांनी हो विचार करपाची गरज आसा, कारण 96 पुलाक धोक्याची घंटा वाजलेली म्हणल्यार काँग्रेसच्या सरकारान 96 पासून 2000 पर्यंत आनी मागीर 2005 पासून 2012 पर्यंत काय एक केलें ना, कसल्याच प्रकारचे प्लॅनिंग केलें ना। भारतीय जनता पक्षाचे 2000 सरकार आयले, तांच्यांनी हे प्लॅनिंग केले। अटलजीच्या सरकाराकडे आम्ही स्कीम घेऊन गेली, दगा फटा करून आमचे सरकार उडयले। पण 2012 परते सरकार येतकच हे फुडे व्हरून जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले तांच्यांनी गोयच्या पहिल्याच कार्यक्रमात ही घोषणा केली की जुवारी पूल आम्ही पूर्णत्वाक व्हरतले। आणि नितीन गडकरीन ही प्रायोरिटी घेऊन म्हाका आनंद जाता सांगपाक हो पुलाचे काम आयज चालू जाल्ले आसा। हो पूल फुडल्या 2.5-3 वर्सांत पूर्ण जातलो। दक्षिण आणि उत्तर गोयात बांधणारो हो दुवो भारतीय जनता पक्षामुळे निर्माण जातलो हे सगळ्या गोयकारांक आम्ही सांगपाची गरज आसा। आणि म्हणूनच हांव सांगता खंयचेय सेक्टर आसत, इन्फ्रास्ट्रक्चर आसत, टुरिझम आसत, भारतीय जनता पक्ष हे ताका एकमेव उत्तर आसा। गोयांत सगळ्या पार्ट्यांक आयज स्वप्नां पडटा ज्यांच्यानी आमच्या बरोबर 4.5 वर्सां सत्ता उपभोगली आणि आमचे उतर आम्ही दवरले कारण युतीन आम्ही लढाई केली, त्या पक्षाक आयज मुख्यमंत्री करपाची स्वप्नां पडटा। स्वप्नांच आसुनी ती, स्वप्नांच्यान जागे बाबडे केन्ना जावचे ना, कारण फुडल्या काळान भारतीय जनता पक्ष सत्तेर आसतलो, 26 कमीत कमी आमदार घेऊन आणि त्यामुळे आमका कोणाक दुसऱ्याची मदत मागची गरज पडची ना। येत्या त्या 5 वर्सांत दिल्ली कामां पूर्ण करप, इन्फ्रास्ट्रक्चराची पूर्ण करप, नवीन उरल्या ती पूर्ण करपाक घेवप, सोशल सेक्टराचेर हाज्या फुडें प्रगती करप। हाज्या फुडें हांव सांगूंक सोदतां गोंयांत जी बेकारी आसा ती बेकारीचे निर्मुलन करपाचो विडो भारतीय जनता पक्षान उचललेलो आसा। आणि आयज हांव तुमकां उतर दिता, स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप्स अशे अनेक उपक्रम